श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते। मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे। या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते। यंदा मंगळवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे। आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात। कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात, म्हणून तिला प्रबोधिनी, बोधिनी, देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते। आणि या दिवसापासून श्रीहरी विष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात। या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवातही केली जाते, जसं की लग्न, मुंडन, संस्कार, घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात। देवउठणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो। 13 नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे। तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे। एकादशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:04 समाप्त होईल। म्हणून आपल्याला 12 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे। तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:42 8:51 असणार आहे, आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे। देवउठणी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवियोग यांचा शुभ संयोग होत आहे। ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात, आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली, सेवा केली, त्याचबरोबर काही उपाय केले, तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा। कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि दिवसाची सुरुवातही करायची। त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करून जल हे अर्पण करायचे। त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची सुद्धा पूजाही करायची आहे। आपल्याला जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा आहे, किंवा तुम्ही दुधाने अभिषेकसुद्धा करू शकता। दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि 11 पळी पाणी अर्पण करायचे। प्रत्येक वेळेस पाणी किंवा दूध अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक हा करून घ्यायचा। अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना हळद, चंदन, त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत, आणि सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस। तर तुळस अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे। हे पत्र अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात।
त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची. त्यांना सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत. त्यांना लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. खिरीचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची. तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण नाही करायचं, त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा माता तुळशीसोबत विवाह हा केला जातो. म्हणजे आपण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी जे आहे ते तुळशीचा विवाह हा करू शकतात. आता हा जो उपाय आहे तो आपण कार्तिकी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुद्धा करू शकतात. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ बसूनच करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक लाल कलावाचा धागा लागणार, ज्याला रक्षासूत किंवा मौलीचा धागा म्हणतात. थोडा मोठाच तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 5 लवंगासुद्धा घ्यायचे. ज्या लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता तुळशी मातेच्या इथेच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आता आपल्याला रक्षासूतला सगळ्यात पहिली लवंग जी आहे ती बांधायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मुलांच्या मनातली इच्छा की आपल्या मुलांचे जे पण दोष असतील ते दूर होण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि पहिली लवंग ही बांधायची आहे. पुन्हा आपल्याला थोड्या अंतरावर दुसरी लवंग बांधायची आहे. पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. आणि पुन्हा तिसरी लवंग बांधायची. अशा रीतीने आपल्याला 5 वेळा लवंगा त्या रक्षासूतला बांधायच्यात. 5 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि 5 वेळा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. त्यानंतर आपल्याला हे जे धागा आहे तो आपल्याला तुळशी मातेला बांधायचा. पण एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही. त्यानंतर आपल्याला हा धागा जो आहे ते तुळशी वृंदावनमध्ये असणारी जी माती आहे त्यामध्ये गोलाकारमध्ये आपल्याला बांधायचं आहे. म्हणजे काय तर ह्या लवंगा ज्या आहेत त्या मातीमध्ये आपल्याला गोलाकारमध्ये पुरत जायच्या आहेत. आणि पुरताना आवर्जून आपल्या मुलांच्या इच्छा आपल्याला बोलायच्या आहेत. म्हणजे काय तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत, दोष आहेत, दारिद्र्य, ते दूर होण्याकरता मनोभावे आपल्याला तुळशी मातेला प्रार्थनाही करायची आहे. आता तुळशी वृंदावनमध्ये बांधायला जमत नसेल तर तुम्ही अगदी तुळशी वृंदावनच्या भोवती बांधलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळच बसून जे आहे काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात. ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.